कोल्हापूरच्या सर्नोबतवाडी इथं गणेश ट्रक गॅरेजला शॉर्ट सर्किटने आग लागली यामध्ये आयशा ट्रक सह हो, गॅरेजचं लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज देण्यात येतो करवे तालुक्यातील सर्नोबतवाडी इथं राष्ट्रीय महामार्गालगत शामराव दत्तू माने यांचा गणेश ट्रक गॅरेज आहे ट्रकची सर्वात सर्व कामं केली जातात आज दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने कामाना देवकाते यांनी आपला आयशा ट्रक गॅरेजमध्ये सावलीत लावला होता दरम्यान दुपारी दोन वाजता वेल्डिंगचं काम सुरू असताना ट्रकमधील वायरिंगनं पेट घेतला क्षणार्धात ट्रकला आगीनं वेढलं आगीने रौद्र रूप धारण केलं होतं यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तोपर्यंत ट्रक आणि गॅरेजमधील साहित्य जळून खाक झालं होतं वेळी जाग आटोक्यात आली अन्यथा आजूबाजूला असणारे गॅरेज आणि नागरी वस्तीला आग लागण्याचा धोका होता या आगीत ट्रकचे आणि गॅरेजचे असे अंदाजे बारा तेरा लाखांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज देण्यात येत आहे